नमस्कार मित्रांनो, माझं नाव रामदास दादू. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे. माझ्याकडे पी पर्सर 150 cc गाडी आलेली. तर या गाडीने जर स्टार्टिंगचा प्रॉब्लेम आहे, तर बघू शकता तुम्ही. तर या गाडीचा असा प्रॉब्लेम मित्रांनो, ही गाडी स्टार्ट होत नाही, चालू होत नाही. तर याच्यातनी अडचण काय तुम्हाला या व्हिडिओच्या माहितीमधून दाखवायचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवट बघा, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मी आता तुम्हाला समोर माहिती नाव तर व्हिडिओ होता शेवट पण बघा, ठीक आहे. ही गाडी शोरूममध्ये आलेली आहे मित्रांनो. तर शोरूममध्ये आणल्यानंतर गाडी चेक केली मी, तर गाडीचं या मीटर खराब होईल, हे मीटरमध्ये करंट दाखवत नाही, तर म्हणजे मीटर डॅमेज होईल. तर दुसरी गोष्ट, गाडी चालू बी होत नाही. तर मीटरचा काही इश्यू नाही त्याचा, ते कस्टमरचं म्हणणं नाही, मीटरचा काही इश्यू नाही, मीटर बंद असं चालते, पण गाडी चालू झाली पाहिजे. तर गाडी चालू करण्यासाठी मी गाडी चेक केली बरीच. तर मला या गाडीच्या कॉईलमध्ये प्रॉब्लेम वाटला, या आर्मीच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला. तर आर्मीचं मी चेक केलं, नवीन टाकून बघितलं, तुम्ही बघू शकता की आर्मीचे नवीन टाकून बघितलं तरी गाडी चालू होत नाही. तिचे फ्यूजसुद्धा चेक केले, तर फ्यूज चेक करूनसुद्धा बी गाडी चालू होत नाही, म्हणजे करंट दाखवत नाही. नंतर त्या चॅबीसूजमध्ये डाऊन वाटला वाटे, तर चॅबीसूज मी चेक केलं, पण चॅबीसूज चालू आहे. मग चॅबीसूज चालू नसतं समजा, तर इथे इंडिकेटर लागले नसते, पण इथे इंडिकेटर तुम्ही बघू शकता, इंडिकेटर इथे चालू येतं. हॉर्न, दुसरी गोष्ट, इथं हॉर्न बी चालू आहे, म्हणजे इथं वायरिंगचं कनेक्शन सर्व चालू आहे. पण इथं प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, की गाडी करंट देत नाही, म्हणजे शिड्या असते ना, शिड्या पण तर करंट देत नाही, आणि गाडी चालू होत नाही. त्याच्यानंतर मग इथं मी बटनसुद्धा चेक केलं, हे बटन आहे ना, हे बटनसुद्धा चेक केलं, तर या बटनमध्ये बी काही प्रॉब्लेम नाही, हे बटनसुद्धा व्यवस्थित काम करते, या बटनमध्ये काही अडचण नाही. तर त्याच्यानंतर मी हे वच्या हेसुद्धा मी जे आर्मीचे चेक केले, तर हे या आर्मीच्यामध्ये बी काही अडचण नाही. तर जवळपास मी या गाडीचं सर्व कॉईलला चेक केलं, तर कॉईलमध्ये काही अडचण नाही, गाडीचं स्टार्ट होत नाही, गाडी चालू होत नाही. तर नंतर मी इथं टाकी सर्व खोलून घेतली, टाकी खोलून घेतलं, समोरचं टोनसुद्धा खोलून घेतलं. तर कस्टमरने या मीटरमध्ये पाणी केलं, तर पाणी केल्यामुळे मी वायरिंग शॉर्ट होऊ शकते, त्याच्यामुळे गाडी चालू होत नसं. तर मीटर खोललं मी, हे मीटरची पिनसुद्धा खोलून घेतली, तुम्ही बघू शकता या मीटरची पिनसुद्धा मी काढून घेतली, तर तरी गाडी चालू होत नाही. नंतर मी इथं हे शिडी असते, जे पण ओल्ड मॉडेल का शिडी असते, त्या टाईपचं हे शिडी असते, पण इथं न्यू मॉडेलचा शिडी या टाईपचा येऊन राहिला अशा पद्धतीचा. तर इथं मी शिडिया काढला आणि हे शिडिया काढून आवडा केला, तर हे सध्या शिट्या मी आतनी शोरूममध्ये दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला शिडिया दाखवू शकत नाही, पण त्या साईडला फोटो दाखवून मी त्या शिडियाचा, या शिडियाचा फोटो साईडला दाखवून तुम्हाला मी. तर या शिडियामध्ये प्रॉब्लेम वाटून राहिला मला, ते शिडिया ऑर्डर केला मी, आमच्याकडे उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ऑर्डर केला मी. तर बघूया, तर हे शिडिया टाकल्यानंतर गाडी स्टार्ट होईल का, तर तुम्हाला मी समोर दाखवीन मी या गाडीतनी शिडियामध्ये प्रॉब्लेम होता का आतनी. तर तुम्ही ह्या हेडू शॉर्ट पण बघा, कारण मी या हेडूमध्ये तुम्हाला माहीत देणार मी ही गाडी, आपली गाडी 150 P150 गाडी बंद पडल्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला या हेडूमध्ये माहिती देणार मी. आणि तुम्हाला असे माझे नवीन नवीन हेडू बघायचे असतील टू व्हीलरबद्दल, जे बी माहिती बघायचे असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच टू व्हीलरबद्दल हेडू बघत राहतो. तर जे बी हेडू बनवेन ना, तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर तुम्ही बघू शकता मी गाडीचं सर्व टाकी वगैरे सर्व खोललेलं आहे, तर हिच्यामध्ये सर्व सेन्सर वगैरे सर्व चालू इथे, सेन्सरमध्ये काय अडचण नाही, फक्त माझा डाऊट होता या शिड्यामध्ये. तर शिड्या टाकल्यानंतर गाडी स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला मी समोर माहिती ना सांगणार. तोपर्यंत मित्रांनो, शेवटू समोर बघत राहा, कारण मी समोर आता जे बी प्रॉब्लेम असला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर मित्रांनो, मी याला जुना इशू लावलेला आहे, हे जुना इशू लावलेला याला, तर जुना इशू लावल्यानंतर हे सेल्फचा काम करत नाही, बघू शकता सेल्फ दावला काम होऊन, तर सेल्फ काम करत नाही, इंडिकेटर सगळं चालवायचं, पण जेव्हा आपण सेल्फ कापतो ना, ते सेल्फ काम करत नाही जुना इशू लावल्यानंतर, बरोबर, ठीक आहे. आता मी याला नवीन इशू लावणार आहे, हे नवीन इशू आहे, हे नवीन इशू लावणार. तर मित्रांनो, मी ही गाडी आपल्याला चालू करण्यासाठी हिची कॉईल गेली, तुम्हाला नाही सांगितल्याप्रमाणे हिचा इशू गेलेला आहे. तर हे इशू मी या गाडीचा लावलेला आहे, ही नवीन गाडी आणली आपल्या शोरूममधली. तर हिची ऑर्डर केलं, तर मी हे इशू ऑर्डर केला, याला टाईम लागत होता यासाठी, तर मी नवीन शोरूममधली गाडी आणली, तर हिचा इशू काढला मी, याचा इशू नाही, म्हणजे याला शिड्या म्हणते, तर कोणी कोणी याला इशू म्हणते, कोणी कोणी शिड्या म्हणते. ही नवीन गाडी आणली मी, तुम्ही बघू शकता, तर हिचा नंबर वगैरे काय पडला नाही, काय नाही, न्यू गाडी आहे. तर हिचा मी शिड्या काढलेला आहे, म्हणजे इशू काढलेला आहे, इथं इशू काढून मी या गाडीला
इथे लावलं आहे ठीक आहे. ते लावण्यानंतर हे व्यवस्थित काम करून राहिला होता. पहिला आहे ना काम करत होता पाहू शकता आता व्यवस्थित काम करून राहिलं. त्याच्यावर पेट्रोल नसल्यामुळे चालू होत नाही. त्याच्या पेट्रोल टाकून मी चालू करणार आणि नंतर तुम्हाला दाखवणार ठीक आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे मी गाडी चालू केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण की मी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवतो तर जवळ नवीन व्हिडिओ बनवून ना तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओसोबत.